76व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आपले प्रेसिडेंट कमांडर आनंद कुलकर्णी यांना ध्वजारोहण करण्याची विनंती करते. कृपया सगळ्यांनी उभं राहा. जनगण मन अधिक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष भागे गाए तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. मी आता आपल्या प्रेसिडेंटला चार शब्द बोलण्याची विनंती करते. आता श्रीमधल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्याच्या 76 ॲनिव्हर्सरीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माझा एक विनंती आहे की माझं मराठीवरती प्रभुत्व जास्ती नसल्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, म्हणजे मराठी प्लस इंग्लिश, तर ते कृपया सहन करावे. तर आपल्यामधले आपल्या पिढीतल्या बहुतेक लोकांनी म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली आणि आता अमृत महोत्सव पाहिलेला आहे, आणि काही आपले ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी तर स्वातंत्र्य दिवस पाहिलेला आहे, आणि श्रीमती रोहिणीताई गव्हाणकर सारख्या तर फ्रीडम फायटर पण होत्या. आणि मला असं म्हणायचं की स्वातंत्र्य आपल्याला खूप स्ट्रगल नंतर मिळालेलं आहे, सत्याग्रह, सिव्हिल डिसोबिडियन्स वगैरे वगैरे. पण मला जे सांगायचं आहे ते एक फॉरगॉटन चॅप्टर बद्दल, म्हणजे इतिहासामध्ये असा एक चॅप्टर आहे तो सगळे लोक विसरलेले आहेत, आणि ते मी इंडियन नेव्हीचा व्हेटरन असल्यामुळे या विषयाबद्दल मला खूप आस्था आहे आणि प्रिय पण विषय आहे. तुम्हाला हिस्ट्रीचं आठवत असेल की 1919 जेव्हा जालियनवाला बागमध्ये जनरल डायरने हुकूम दिला तेव्हा गोळी मारणारे सगळे भारतीयच सैनिक होते, कारण ते त्यांचं काम होतं, सैनिकाचं काम आहे की ऑर्डर ओबे करायचे. पण पुढल्या 20 वर्षात वेळ बदलला, काळ बदलला, इंग्रजांचा जाचारा लोक कंटाळून गेले, त्यांचा तिरस्कार व्हायला लागला आणि देशप्रेम हे सगळीकडे खूप वाढू लागलं होतं. या सिच्युएशनमध्ये रॉयल इंडियन नेव्हीनी 18 फेब्रुवारी 1946 to 28 फेब्रुवारी 1946 यामध्ये म्युटिनी केली, त्यालाच 1946 नेव्हल अपराइझिंग असे म्हणतात. यामध्ये जवळजवळ 20,000 नेव्हीचे जवान आणि कराची, मुंबई, दिल्ली, विशाखापट्टणम, कोचीन, कलकत्ता सगळीकडे अपराइझिंग झाली. इंग्रजांनी इंडियन आर्मीला ऑर्डर दिली की यांच्यावरती फायरिंग करा, पोलिसला ऑर्डर दिली, पण त्या ऑर्डरला त्यांनी रिफ्यूज केलं. तर म्हणजे या अपराइझिंगला नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, पोलीस सगळ्यांचीच साथ होती. मुंबईमध्ये तर नेव्हीच्या जवानांनी आपल्या जहाजाचे तोफा, त्याचा तोफाचं डायरेक्शन गेटवे ऑफ इंडिया वगैरे असे इम्पॉर्टंट वस्तूकडे केले, त्यामुळे इंग्रजांचे धाबे पूर्ण दणाणले आणि एक शिष्टमंडळ इंग्लंडमधून भारतामध्ये आलं. त्यांनी प्राईम मिनिस्टर क्लेमेंट ॲटलीला रिपोर्ट दिला आणि प्राईम मिनिस्टर क्लेमेंट ॲटलीने ठरवलं
की इंडियाचा इंडिपेंडन्स याला खूप स्पीडअप करायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच खरं आपल्या इंडिपेंडन्सला गती मिळाली आणि काही महिन्यातच आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं. पण दुर्दैव असं की या अपरायझिंगला सगळेजण विसरलेले आहेत. अपरायझिंगच्या लिडर्सचं कुठं नामोनिशान नाही आहे. तर अपरायझिंगचे जे म्हणजे इतकं जातीवातीचं काही नव्हतं याच्यामध्ये. याचे जे प्रमुख होते प्रेसिडेंट ते होते सिग्नल मॅन एम ए खान आणि व्हाईस प्रेसिडेंट होते लिडिंग टेलिग्राफिस्ट मदन सिंग. आणखीन एक बंगालचे बी सी दत्त म्हणून होते. तर या शूरवीरांमुळेच स्वातंत्र्य ब्रिटिश खूप घाबरले आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं हे आपण विसरायला नाही पाहिजे. या सगळ्या शूरवीरांना मी नमन करतो आणि इथेच माझं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मराठी नाही मराठी डिफिकल्ट. लेडीज अँड जेंटलमन, लास्ट इयर आय हॅड गिव्हन यू अ क्लॅरिफिकेशन वाय सम ऑफ अस आर वेअरिंग आवर मेडल्स ऑन द लेफ्ट अँड सम ऑन द राईट अँड सम लाईक मी आर वेअरिंग इट ऑन बोथ साईड. आय रिपीट अगेन फॉर पीपल हू हॅव नॉट हर्ड दॅट. The left side medals are my own medals which I have won during my service. The right side ones are my hereditary medals, that is my father, my grandfather's medals I can wear on the right side. And latest, about 6 months back, some relations of the veterans represented to the army headquarters and they said the families also should be permitted. So latest orders have come that deceased soldiers, wives, children, grandchildren can also wear the medals on the right side for special occasions. Thank you. Thank you, President. Thank you, Sudhir. Athashritil kahi rahivasi ata Rashtrabhaktivar Gita Sahib sadar karna rahet. Pratham, C building madil rahivasi mantil, tyanantar जयश्री घळसासी एक कविता सादर करतील आणि नंतर बी बिल्डिंग मधील रहिवासी एक गीत म्हणतील. कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मनायाला हो बल सागर भारत हो बल सागर भारत हो विश्वात शोभनी राहो वैभवी देश चढवीना सर्वस्व त्यास अर्पीना घोर संहारीना तिमिर घोर संहारीना या बंधु सहायाला हो बल सागर भारत हो बल सागर भारत हो विश्वात शोभनी राहो हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून ऐक्याचा मंत्र जपून या काय घडायाला हो बल सागर भार
पताका घेरूं, प्रिय भारत जीते गाऊं, विश्वास पराक्रम लाऊं, विश्वास पराक्रम लाऊं, जपता लाओ बल सागर भारत हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभ नीला हो। या उठा करूं चर्चा संपादु दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना करि व्यर्थ, हे जीवन ना करि व्यर्थ, भाग्य सूर्य तड़पत राहो, बल सागर भारत हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभ नीला हो। माया मुक्त होइया वैभवे दिव्य शोभेना, जगतास शांति देईला, जगतास शांति देईला, तो सोन्या का दिन ये हो, बल सागर भारत हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभ नीला हो, विश्वात शोभ नीला हो, विश्वात शोभ नीला हो। भारत माता की। कवितेचं शीर्षक आहे दुसते सलाम नको तमजला। भारत माता आपल्या सर्व पुत्रांना स्वतःचं मनोगत सांगते, नुसते सलाम नको तमजला। नको बोलू केवळ शब्द, नको बोलू केवळ शब्द, नकोत नुसते सलाम, नको बोलू केवळ शब्द, नकोत नुसते सलाम, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी। नको करू घोषणा पोकळ, नको करू घोषणा पोकळ, नको देशभक्तीचा खोटा गहिवर, नको करू शूरवीरा कोरडे वंदन, नको आणू देशसेवेचा आव, बदलूनी केवळ पेहराव, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी। लढू शकतोस तर लढ सीमेवर, लढू शकतोस तर लढ सीमेवर, धनधान्यानी कर देश संपन्न, लढू शकतोस तर लढ सीमेवर, धनधान्यानी कर देश संपन्न, पुढील पिढीचे घडवनी सुपुत्र, पुढील पिढीचे घडवनी सुपुत्र, देशा बळकट करी, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी। करी व्यापार उद्योग उत्तम, करी व्यापार उद्योग उत्तम, राजकारणी होऊनी प्रवीण, करी व्यापार उद्योग उत्तम, राजकारणी होऊनी प्रवीण, नीतिमत्तेस करूनी सन्मानित, नीतिमत्तेस करूनी सन्मानित, देशबांधवांप्रती स्नेह धरी, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी। स्वराज्याचे सुराज्य करावे, स्वराज्याचे सुराज्य करावे, संघटित होऊन विश्व गाजवावे, देशभक्तीस्तव व्रतस्थ व्हावे, देशभक्तीस्तव व्रतस्थ व्हावे, सर्व समस्यांना देऊन तिलांजली, प्रत्यक्ष करूनी कार्य काही, दे मजला वीर सलामी। असे कार्य करशील, असे कार्य करशील,
देईन आशीर्वचन, असे कार्य करशील देईन आशीर्वचन, घे शपथ मज समोरी, घे शपथ मज समोरी, प्रत्यक्ष करुनी कार्य काही, देशील मजला वीर सलामी, घे शपथ मज समोरी, प्रत्यक्ष करुनी कार्य काही, देशील मजला वीर सलामी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जयोस्तुते हे गीत सादर होणार आहे। त्या गीताबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्यामुळे मला विनंती करण्यात आली की मी दोन शब्द बोलावेत। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1903 साली त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी हे ही कविता लिहिली। 1903 ते 1912 या कालखंडातल्या सावरकरांच्या कविता, त्यांचा गाभा एकच होता, हिंद मातेचं विमोचन। आणि या कालखंडात लिहिलेल्या कवितांची एकमेव देवता होती, ती म्हणजे भगवती स्वतंत्रता। प्राचीन काळी वैदिक ऋषींनी देवदेवतांचं स्तवन संस्कृत भाषेत केलं। या भगवती स्वतंत्रतेचं स्तवन हा आधुनिक कवीही संस्कृत भाषेतूनच करत आहे। शुभम या स्तोत्रातून शुभंकर, शुभ नित्य, मंगल, सत्य, सुंदर याची प्रतिमा असलेल्या स्वतंत्रता देवीच्या चरणी हा कवी आपलं जीवन पुष्प अर्पण करीत आहे। आणि या स्वतंत्रते देवीसाठी मरण म्हणजे जन्म आणि तिच्या विना जन्म म्हणजे मरण अशी एक अलौकिक भावना व्यक्त करत आहे। ही भावना आपल्याला आजही हेलावून टाकते। ऐकूया जयोस्तुते। Yeah.
दतु नीति संपदाची राष्ट्राचे चैतन्य मूर्त तु नीति संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी दूत्याची परमशते जानवात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदनी चम चम लक लकशी वंदे त्वामहं यशोयुता मन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता मन्दे यशोयुता मन्दे कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तुझी विलसतसे लाली स्वतंत्रते भगवती तुझी विलसतसे लाली सूर्याचे तेज उदगिते रामी तुझे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यता ग्रहण नाशते वंदे त्वामहं यशोयुता वंदे जयोस्तुते जयोस्तुते मोक्ष मुक्ति तुझी रूपे तुलास वेदांती मोक्ष मुक्ति तुझी रूपे तुलास वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म वदती जे जे उत्तम उदात उन्नत महान मधुर ते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहकारी होते वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे स्वतंत्रते 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 मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्र शिवास्पदे शुभदे
आपल्या येथील अथश्रीतील सर्व गायक कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन करते. फारच सुंदर झालं. आपल्या अथश्रीमध्ये राहणाऱ्या रोहिणीताई गवाणकर यांना नुकताच कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातील एकूण 40 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्रातून 5 पुरस्कार सन्मानित जणांपैकी 2 स्त्रिया होत्या. त्या म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आणि अथश्रीवासी रोहिणीताई गवाणकर. मी प्रकाश पानसेला विनंती करते की त्याने या संबंधात थोडे बोलावे. त्या अगोदर मी आपल्या प्रेसिडेंटना विनंती करते की त्यांनी रोहिणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. हो हो इथे घेऊ आणि पुढे गणेशला माहिती आदरणीय रोहिणीताई आणि आथश्री पाहण्यात निवासी आपणा सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. श्रोते हो, आपल्या आथश्रीत पद्म पुरस्कार सन्मानित निवासी आहेत, चक्र पुरस्कार प्राप्त सैन्य दलातील अधिकारी आहेत, साहित्यरत्न पुरस्काराने गौरवलेले निवासी आहेत, त्यात कोहिनूर ह्या हिऱ्यातील सर्वात मौल्यवान हिऱ्याच्या नावाचा असलेला कोहिनूर ऑफ इंडिया या आणखीन एका पुरस्काराने सन्मानित झालेल्या आदरणीय रोहिणीताई गवाणकर यांचा समावेश झाला आहे. या पुरस्कारामुळे आज अथश्री बाणे अधिक मौल्यवान झाली आहे. हे मौल्य असे आहे की जे मोजायचं नसतं तर विनम्रपणे जपायचं असतं, अभिमानाने मिरवायचं असतं. हा पुरस्कार रोहिणीताईंना देताना संस्थेतर्फे द प्रेशियस जेम ऑफ अवर कंट्री अँड फ्रीडम फायटर रोहिणी गवाणकर रिअल क्वीन ऑफ इंडियन फ्रीडम हिस्ट्री असा त्यांचा उचित गौरव करण्यात आला आहे आणि तोही आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात. अर्थात रोहिणी त्यांचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून योगदान होतेच, पण त्यांचे सार्वजनिक जीवनातील आजपर्यंत कार्य बघताना मला नरेंद्र चपळगावकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मोठी माणसे या पुस्तकातल्या त्यांच्या मनोगताची आठवण येते. त्यात ते लिहितात, पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधी काळात आपल्या समाज जीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला. त्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेला आहे. या सगळ्या व्यक्तींनी काही शाश्वत मूल्य आपल्या मनाशी घट्ट बाळगली आहेत. व्यक्तिगत जीवनातील इच्छा आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. ज्या कालखंडात त्यांची घडण होत होती त्यात गांधीजींच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या विचाराचा कमी अधिक परिणाम या बळके भौतिकांवर होणे स्वाभाविक होते. रोहिणी त्यांच्या आयुष्याची पहिली जवळजवळ 19 वर्ष ही स्वातंत्र्यपूर्व काळात गेलेली आहेत आणि 75 वर्ष स्वतंत्र भारतातील आहेत. पहिल्या 19 वर्षात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता
आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाज प्रबोधनाचे विशेष करून समाजातील सर्वात उपेक्षित असा जो समाज म्हणजे स्त्रिया आणि त्यातही ग्रामीण भागातील स्त्रिया यांच्या स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर लोकशाहीने घटनेने त्यांना दिलेल्या त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गावोगावी शिबिरं घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य त्यांनी केले. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था त्यात गांधीजींच्या विचाराचे संवर्धन करणारी संस्था पण होती, पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. आज अथश्रीतील लायब्ररी या वयातही त्या येऊन बसतात, त्यामागे त्यांची ही सेवाभावी वृत्ती आपल्याला दिसून येते. आपले आयुष्य अर्थपूर्ण जगण्यासाठी या जीवनाचं काय करू आणि त्यासाठी मी सध्या काय करत आहे हा प्रश्न आयुष्यभर माणसाने स्वतःला विचारत राहिलं पाहिजे असे डॉक्टर अभय बंग यांनी एका लेखात म्हटले. मला असं वाटते की रोहिणीताई हा प्रश्न सतत स्वतःला विचारत असतात आणि त्यामुळे आजही त्या कार्यरत आहेत. जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करीत होत्या, मार्गदर्शन करीत होत्या. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी वर्षभर लोकसत्तेत स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या स्त्रियांच्या कार्याची माहिती देणारे साप्ताहिक सदर लिहिले होते. हे सदर त्याचबरोबर कॅप्टन राणी लक्ष्मीबाई, राजकारणातील चार चौघी, स्वातंत्र्य शलाका, विदेशी हिंदी भगिनी अशी 15 अधिक पुस्तकं लिहून त्यांनी समाज प्रबंधनाचा वसा सरूच ठेवला आहे. इतकेच काय, वयाच्या 92व्या वर्षी संशोधन करून सुमारे 200 वर्षापूर्वीचे सामाजिक व्यक्तिमत्व राघोबा जनार्दन यांच्या सामाजिक कार्यावर चरित्र पुस्तक लिहिले आहे. त्यांना स्वतःविषयी बोलायला आवडत नाही हे मला माहीत आहे, पण तरीही त्यांच्या परवानगीशिवाय सांगतोय की आजही त्यांच्याकडे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांवर एक पुस्तक लिहावे अशी त्यांना विनंती केली आहे आणि मला खात्री आहे की त्या नक्की त्या पुस्तकाचे काम पूर्ण करतील. रोहिणीताईंच्या प्रवासात कार्यरत प्रवासात वय हा एक आकडा आहे आणि साहित्यरत्न पुरस्कार असो की कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार असो हे त्या वाटेतले टप्पे आहेत. असे पुरस्कार मिळोत किंवा न मिळोत त्या त्यांचे समाज प्रबोधनाचे व्रत अव्याहतपणे करत आहेत, करत राहीत. रोहिताई रोहिणीताई आपणास मिळणाऱ्या सन्मानाबद्दल आम्हा सर्व बाणेर अथश्रीवासियांना अभिमान उठतो आहे. आम्हा सर्वांतर्फे आपले मनपूर्वक अभिनंदन. आपणा सर्वांचा आहे. कितीतरी हात त्याच्या मागे लागलेले असतात, कितीतरी हातांचं त्याला मदत झालेली असते आणि ही मदतच तुम्हाला पुढे घेऊन जाते. त्यामुळे मी केलं माझं झालं ही भावना कोणी मनात ठेवू नये अशी माझी आई नेहमी सांगत असे आणि ते मला पटलेले आहे. त्यामुळे हा सुद्धा जो सन्मानपण करताय तो मी माझा स्वतःचा समजत नाही तर अथश्रीवासी यांचा सर्वांचा, की गेल्या 11 वर्षामध्ये मी इथे राहून जे काय काम केलं त्या सगळ्या कामामध्ये सर्वांनी जी मला मदत केली त्या सर्वांचाच आहे असं मला वाटतं. आता याच्याबद्दल विशेष कौतुक वाटण्यासारखं कारण काय, तर हा जो पुरस्कार आहे हा इंटरनॅशनल आहे आणि इंटरनॅशनल पुरस्कार माझ्यासारख्या साध्या बाईला तो मिळाला म्हणून तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटण्याचा साहजिकच आहे. आणि म्हणून मी इथे येणं आणि आपल्यासमोर 4 शब्द बोलणं या गोष्टीला नकार दिला नाही. आता या सन्मानाबद्दल बोलायचं तर ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे डायमंड हिरे यांच्या संबंधीचे आहे. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला हिरे विरे काय माहीत नसतात, हिरे नावाची माणसंच माहिती असतात, बाकी काही माहीत नाही. हिरे डोळ्याने बघितले सुद्धा नसतात.
आणि त्यामुळं या हिऱ्यांच्या ऑर्गनायझेशनबद्दल मला काढायचीही कल्पना नव्हती, कारण मी आयुष्यात कधी हेरा विकत घेतलेलं नाही आणि कधी घातलेलं नाही. तर ही कंपनी एकूण 53 देशांची आहे आणि या 53 देशामध्ये भारतसुद्धा एक देश आहे. हिऱ्यांची मोठी बाजारपेठ ही मुंबईतच आहे हे मला ऐकून माहिती होतं आणि त्यामुळं त्याचं खूप, मी मुंबईवासी माणूस असल्यामुळे मला खूपच अभिमान वाटायचं की अरे आपल्याकडे एवढा मोठा व्यापार हिऱ्यांचा हा संबंध जगात हिंदुस्थान देशात मुंबई शहरातून चालतो. तेव्हा ह्या 53 देशांची जी ही संघटना आहे त्याच्यात भारत हा देश आहे आणि भारतामधली संस्था त्याला जोडलेली आहे. आता गेले 4-5 वर्षापूर्वी या लोकांनी असा विचार केला की आपण देशासाठी म्हणून काय करतो, देशासाठी त्याचा उपयोग काय करतो आहे, आपल्या सगळ्या संपत्तीचा आपण मिळवलेल्या पैशाचा काय करतो. म्हणून या देशाने एक असा ठराव केला की प्रत्येक देशाने या आपल्या आपल्या देशामध्ये काहीतरी असा कार्यक्रम करावा की ज्याच्यातून तो दोष त्या देशाला ज्ञानही मिळेल, त्या देशाला मदतही मिळेल आणि त्या देशाचं नावही उजवेल. त्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा हे या संस्थेने हे काम करायचं ठरवलं, पण त्याचं स्वरूप अगदी वेगळं ठरवलं. ते म्हणजे असं की उगीच काहीतरी उत्सव करायचे, भाषणाला कोणाला तरी बोलवायचं, म्हणजे इकडे कोण भाषण ऐकतंय कोण नाही ऐकतंय असं सगळं चाललंय. तर असं सगळं न करताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांना हिंदुस्थानातलं काय काय केलेलं असेल हे सगळे शोधून काढायचं काम हे एक वर्षभर करतात. कारण मी त्यांना विचारलं की मी एक सामान्य कार्यकर्ते आहे आणि ते सुद्धा ग्रामीण भागातली, तर याचा तुम्ही माझ्याकडे आलातच कसे. तेव्हा ते म्हणाले तसेच माणसं आम्हाला हवेत की ज्यांनी तळागाळात जाऊन काहीतरी काम केले आणि म्हणून आम्हाला एक वर्षभर त्याच्यात वेळ लागतो. नाव कळल्यानंतर नावाची समजतात, त्यात नावाची माहिती गोळा करतो आम्ही, कोणालाही त्याच्याबद्दल हे करायला देत नाही, ढवळाढवळं करायला देत नाही. ती अगदी गाळीव माहिती लोकांच्यापर्यंत पोचावी अशी आमची इच्छा असते. आणि त्यातच तुमचा नंबर लागला, चला आता काय करायचं. त्याचवेळी माझी मैत्रीण वीणा लोंढे हिला मी म्हटलं हे लोक घरी येऊन मला देणार आहेत सगळं. तेव्हा एक कमिटीची मेंबर म्हणून, माझी मैत्री म्हणून, तू ते येशील का. आणि दुसरं बोलवलं तर माझ्या जावेला स्मिता गावणकरला, तिला संध्याकाळपर्यंत वाट बघून संध्याकाळची काही असते मी तू सोडून दे, हे काही एवढं महत्त्वाचं नाही. पण तो माणूस त्यातला हिंदुस्थानातला संस्थापक ऋतिक रोशन हा इथे आला माझ्या घरी, आपला साथ घेऊन आला, त्याचंच मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि ते म्हणाले की आम्हाला असलेल्या लोकांना काही ना काहीतरी सांगत राहण्याची इच्छा नाही, तर जे कोण त्यांनी कुठे खरोखरच काम केले ते पुढे आणायची आमची इच्छा आहे, तर हेच आम्ही काम करतो. आता यावर्षीचे हे हा माझा पुरस्कार गेल्या वर्षी मिळाला असला तरी आत्ता गेल्या महिन्यात तो माझ्या हातात आला. त्याचं त्यांनी घरात येऊन केलं आहे की बाई 90 उलटलेली कुठे येणार, घरी आले सगळे, मलाही आनंद झाले. त्यांचे 9-10 माणसं, आपल्या कमिटीचा मेंबर वीणा लोंढे आणि आम्ही घरातले 4 माणसं, एवढ्या तास
पक्ष समारंभ संपला तर त्याच्यात त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या पण मी तुम्हाला सांगत नाही. पण एक याच्यात असं झालं की हिंदुस्थानातली 40 माणसं याच्यात झाली त्यात 5 माणसं महाराष्ट्राची, त्यामुळं दुःख झालं फार. गांधीजी म्हणत होतं की महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, इथे इतके कार्यकर्ते आहेत प्रचंड की सबंध देशातले कार्यकर्ते एका तागडीत आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते एका तागडीत अशी स्वातंत्र्य लढ्यामध्ये वाटणी होती. तर याच्यामध्ये लता मंगेशकरांचं काय तर प्रश्नच नाही, जागतिक कीर्तीचीच बाई होती. माणसे हे तर माझे सर्वात मोठे सहकारी की त्यांच्याविषयी सेवे काय करायलाच असतात. दुसरी वीणा लोंढे हिच्याशिवाय मला काही जमलं नसतं. तेव्हा तुमचा सन्मान तुम्हालाच मी परत करते आणि बहुतेक मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे असं वाटतं. आता आजचा कार्यक्रम संपला आहे, ह्याच्यानंतर सर्वांनी पेढे आपल्याला देण्यात येतील आणि तिकडे चहाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद.